शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। देशातील हरभरा उत्पादनात यंदा मोठी घट झाल्याचं शेतकरी सांगतायत। बाजारातील हरभरा आवकही जास्त प्रमाणात होत नाही, हरभरा आवकेचा दबाव कमी झाला, तर दुसरीकडे नाफेडची खरेदीही सुरू आहे। नाफेडने आतापर्यंत 19,00,000 टन हरभरा खरेदीचा टप्पाही ओलांडलाय। मग असं असतानाही हरभरा भाव दबावात का आहेत, बाजारात भीतीचं वातावरण काय आहे, याचीच माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळणार आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर देशात मागील हंगामात हरभरा दरात मोठी घट झाली होती। खुल्या बाजारातील हरभरा भाव हमीभावापेक्षा 700 रुपयांपर्यंत कमी होते, पण यंदा उत्पादनात मोठी घट झाली होती। त्यातच नाफेडची हरभरा खरेदीही चांगल्या प्रमाणात सुरू होती, त्यामुळे यंदा हरभरा दर चांगले राहतील अशी आशा शेतकऱ्यांना होती। कारण यंदा उत्पादन 20% कमी झाल्याचं शेतकरी सांगत होते, पण केंद्र सरकारनं 136,00,000 टनांचा अंदाज कायम ठेवला आहे। चालू हंगामात तूर आणि इतर काही कडधान्याचे भाव तेजीत आहेत, याचा आधार हरभऱ्याला मिळेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला होता। पण सरकारनं हरभरा बाजारावर दबाव ठेवला आहे, तुरीचे दर तेजीत असल्यानं सरकारनं व्यापारी, स्टॉकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांना आपल्याकडील स्टॉकची माहिती देण्यास सांगितलं होतं। तुरीसोबत हरभऱ्याच्या स्टॉकचीही माहिती देण्यास सांगितलं होतं, तसंच चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशाराही याच दरम्यान दिला होता। याचा हरभरा बाजारावर दबाव आहे। नाफेडच्या खरेदीचाही बाजारावर दबाव असल्याचं सांगितलं जात आहे। नाफेडनं देशात आत्तापर्यंत 19,00,000 टनांची खरेदी केली। मागील हंगामातही सरकारनं 26,00,000 टन हरभरा खरेदी केला होता, पण नंतरच्या काळात हा हरभरा टप्प्याटप्प्यानं बाजारात आणून दर पाडले होते। यंदाही सरकार याचीच पुनरावृत्ती करू शकतं अशी शक्यता, अशी भीती बाजारात व्यक्त केली जाते। तूर आणि उडदाचा तुटवडा आहे, ही दोन्ही कडधान्य जागतिक बाजारात खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे ही कडधान्य आयातीवर मर्यादा आहे। त्यामुळे सरकार शक्य आहे त्या कडधान्याचे भाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करेल अशी भीती बाजारात आहे। सरकारकडे हरभऱ्याचा स्टॉकही जास्त आहे। आतापर्यंत झालेली 19,00,000 टनांची खरेदी आणि मागील हंगामातील 15,00,000 टनांचा शिल्लक साठा, असा 34,00,000 टनांचा स्टॉक झाला आहे। सरकारनं हरभरा विक्री सुरू केल्यानंतर दरावर दबाव वाढत जाईल अशी भीती आहे। या सर्व कारणांमुळे खुल्या बाजारात दर दबावत आहेत, यामुळे हरभरा उत्पादन कमी होऊनही दबावत आहेत भाव। तसंच नाफेडच्या हरभरा खरेदीचा हरभरा बाजाराला आधार मिळताना दिसत नाही। सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी 4,500 ते 5,000 रुपयांचा दर मिळतोय, तर हरभरा हमीभाव 5,335 रुपये आहेत, म्हणजेच हमीभावापेक्षा दर खूपच कमी आहेत। पुढील काही काळ हरभरा भाव हमीभावापेक्षा कमी राहू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।